संगमनेर तालुक्यातील बोटा गावापासून 10 किलोमीटर अंतरावर मुळा नदी आणि कच नदीच्या जवळ असलेल्या अकलापूर गावचं ग्रामदैवत आणि अनेकांचं श्रद्धास्थान स्वयंभू दत्त महाराज श्री क्षेत्र वसलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा या निमित्तानं तिथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी गेली 20 वर्ष कंटिन्यू येत आहे. 2001 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पूर्वी कौलाचे होते ते आता कलशी मंदिर केल्या असून त्याला सुवर्ण कलशारोहण केलं होतं. ते कलशारोहण गगनगिरी महाराजांच्या हस्ते झाले. नवे तर दत्त जयंतीचा कार्यक्रम यांचा एवढा आवाडव्य होतो की महाराष्ट्रातून नवे तर कर्नाटकून परराज्यातून लोक इथं लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात. श्री क्षेत्र अकलापूर इथं दरगुरुवारी आणि गुरुपौर्णिमेला तसंच दत्त जयंतीला राज्यातून अनेक दत्तभक्त महाआरतीसाठी येत असतात. जागृत देवस्थान म्हणून परिचित असणाऱ्या या मंदिराचा मोठा भक्त वर्ग आहे. मंदिर रात्रभर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवलं गेलं होतं. आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती श्री क्षेत्र अकलापूर स्वयंभू दत्तात्रय देवस्थान हे जे पवित्र स्थान आहे या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत साजरा केला जातो. सकाळी 4 वाजता या ठिकाणी होम अभिषेकाचं नियोजन केलं जातं. त्यानंतर होम हवनाचा प्रोग्राम होतो. त्यानंतर आरती सोहळा आणि त्यानंतर अन्नदानाचा सोहळा करून कीर्तन भजन दिवसभर हा सोहळा चालू होतो. गुरुपौर्णिमेच्या प्रसादासाठी दानशूर आणि भाविक पुढे सरसावले असून अन्नदानाचा मोठा उपक्रम राबवला. संपूर्ण मंदिर फुलांच्या मनमोहक सजावटीनं सजवलं गेलं होतं. भाविकांच्या सोयीसाठी दत्त संस्थाननं सर्वतोपरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे अकलापूर क्षेत्र या ठिकाणी अतिशय दिव्यभव्य मोठ्या प्रमाणामध्ये गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी केली जाते. देवस्थानचे अध्यक्ष भय सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या गुरुपौर्णिमेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पहाटी 4 वाजता अभिषेक झाल्यानंतर होम हवन झालं आणि 8:30 वाजता महाआरतीचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम दिवसभर चालू ठेवणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्तानं स्वयंभू दत्त महाराज देवस्थान श्री क्षेत्र अकलापूर या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं भाविकांच्या या ठिकाणी भाविक येतात, दर्शन घेतात आणि महाराजसुद्धा या ठिकाणी जे भाविक येते श्रद्धेने दर्शन घेतात त्यांना सुद्धा आपला कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. कीर्तन भजन आदींसह विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देऊन इथे दर्शनही घेतलं.